खल्लार परिसरामध्ये वृक्षप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच परिसरातील काही ग्रामपंचायतीमधून सन्मानित करण्यात आलेल्या अण्णाजी इंगळे वय 78 राहणार लांडी यांचा शनिवारी मोहन इंगळे यांनी निर्घृण हत्या केली. शनिवार रोजी संध्याकाळच्या सुमारास अण्णाजी इंगळे हे आसेगाव दर्यापूर मार्गावरील लांडी थांब्यावरून घरी परत येत होते. थांबापासून काही अंतरावरच रोडच्या कडेला दबा धरून बसला असलेला गावातील मोहन इंगळेने अण्णाजी इंगळे यांच्या डोक्यावर तसेच शरीरावर काठीने वार केले व घटनास्थळावरून पळ काढला. अण्णाजी इंगळे रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या कडेला एका छोट्या निंबाच्या झाडाखाली पडले. परंतु काही वेळाने या मार्गावरून येणाऱ्या गावातील एका व्यक्तीने माहिती दिली असता अण्णाजी इंगळे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अण्णाजी इंगळेला त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे दाखल केले. अण्णाजी इंगळे यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले. परंतु अमरावती पोहोचण्याआधीच अण्णाजी इंगळे यांचा मृत्यू झाला. शनिवारीच घटनास्थळावरून पळ काढलेल्या मोहन इंगळे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. परंतु आरोपी मोहन इंगळे यांच्यावर रविवारी सकाळी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खल्लार पोलिसांनी आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाचा PCR सुनावला. तेथील लांडी या गावात दिनांक 6 संध्याकाळीच्या दरम्यान अण्णाजी इंगळे यांना गावातीलच मोहन इंगळे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून काठीने मारहाण केली. डोक्यावर मारहाण झाल्याने त्यांना तात्काळ अमरावती एरवीन येथे हलवण्यात आले. तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या या घटनेवरून त्यांचा मुलगा अण्णाजी इंगळे मयत यांचा मुलगा बारा इंगळे यांच्या फिर्यादून गुन्हा दाखल झालेला आहे. 25/2021 कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ येथील आरोपी मोहन इंगळे यास अटक केली. अटक केल्यानंतर काल त्याचा PCR घेण्यात आला आणि आज रोजी भावात त्याचा PCR आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अण्णाजी इंगळे यांचा अंत्यविधी रविवारी पार पडला. आभाराव अण्णाजी इंगळे. आणि मी जेव्हा त्या घटनेवर गेलो मला समजलं, वडिलाला बा पडले असं मला सांगितलं आणि मी धावत पळत निघालो आणि माझे वडील पडलेले होते. आणि मला समजलं का माझ्या वडिलाला मारलं आणि हे एका माणसानं नाही मारलं, ह्या माणसाच्या हाताखाली मोठा राज आहे. कारण की माझे वडील हे जुने म्हणजे वृक्षप्रेमी होते आणि विचारक होते आणि या लोकांचा माझ्या वडिलावर वर्षभर नाही समजला. आणि माझे वडील भारी पडलेले होते आणि जुने कंप्लेंट होत्या माझ्या वडिलावर. वडिलांनी ज्या याच्यावर माझ्या बुड्याला मारले आलेले होते ते जे काही ह्या गावामधले जे वर्षभर लोक आहात ते माझ्या वडिलाला मारलेले आले ते आणि यांचाही पण हात आहे. याच्यावर मी तुम्हाला माझा मला माझ्या वडिलाचा न्याय भेटावा मला हेच मी माझ्या वडील पाहिले तर खूप बाबा माझ्यासोबत बोलले मला खूप मारलं बस एवढा शब्द माझ्यासोबत वापरला. मी जेव्हा घटनेच्या पाशी गेलो माझ्या वडिलापाशी तिथून कुठं घेऊन गेले मग मी PSC मध्ये गेलो. मग PSC प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर. हां चंद्रपूरला गेलो. हां तर तिथं पाडल्याबरोबर डायरेक्ट समजलं तर याच्यावरून मी इच्छितो का मला न्याय मिळाला पाहिजे. तक्रार केव्हा दिली? तक्रार मी रात्री 2 दिली. रात्रीची 2 दिली अमरावतीवरून. 2 खल्लार पोलीस स्टेशनचे पोलीसवाले मला घ्यायला आले आणि मी 3 त्यांना रिपोर्ट दिला. 3 आणि 5 माझा रिपोर्ट राहिला तिथपर्यंत आणि त्यांनी मला 5:30 घरी आणून दिलं. म्हणून म्हणतो मला न्याय मिळाला पाहिजे हेच मी तुम्हाला नम्र विनंती करतो. माझे वडील हे वृक्षप्रेमी होते